पिंपरे वगैरह म्हाड़ा टॉवर मतलब हाँ सैम्पल 2 BHK फ्लैट। हाँ फर्स्ट फ्लोर, इकडे लिफ्ट आहे, इथे एक बाजूला फ्लॅट आहे, हे फायर फायटिंग सिस्टम, इकडे एक फ्लॅट आहे लिफ्ट आणि इकडे एक फ्लॅट आहे। सो या फ्लोअरला 2 लिफ्ट्स आहेत, एक स्टेअर केस इकडे, ओके, आणि इकडे तुमचा फायर एक्झिट। सो एका फ्लोअरला तुमचे 4 फ्लॅट आहेत। सो आपण या सॅम्पल फ्लॅटला बघूयात आत जाऊन। सो हा या सॅम्पल फ्लॅटचा हॉल आहे। सो हॉल तुमच्या इंटरनल सिस्टममध्ये सुद्धा हॉल फ्लॅटमध्ये सुद्धा फायर सिस्टम लावलेली आहे, तुमचे सेन्सर्स आणि स्प्रिंकलर्स लावलेले आहेत। फायर सेफ्टी डोअर आहे, सो फायर सेफ्टी डोअर कोटेड आहे प्रॉपरली मेटलने। देन हे बाल्कनी आहे फ्लॅटची, हा 2 BHK सॅम्पल फ्लॅट आहे। सो ही बाल्कनी आहे, दिस इज बाल्कनी एरिया कंप्लीट, इफ यू कॅन सी क्लोज्ड बाल्कनी आहे, वरती पूर्ण प्रॉपर स्ट्रक्चर बनवलेलं आहे, ग्रिल लावलेली आहे इकडे सेफ्टी। देन दिस इज चिल्ड्रन्स प्ले एरिया आणि बाजूला क्लब हाऊस आहे, ओके। सो आपण पुढे आता लेट्स मूव टू किचन, किचनमध्ये जाऊयात। हे किचन आहे, सो हे तुमच्या हॉलपासनं डायरेक्ट आपण आता किचनमध्ये जातो आहे। नो हा किचनचा एरिया पूर्ण, ओके। किचनच्या बाजूला इकडे एक मोठी ड्राय बाल्कनी दिलेली आहे। सो ही तुमची झाली ड्राय बाल्कनी, इकडे हा एरिया पण फार मोठा आहे। सो डोअरच्या मागेसुद्धा जागा आहे भरपूर, वॉशिंग मशीनसाठी कनेक्शन दिलं आहे प्रॉपर। सो देन हॉलपासून राईट हँड साईडला तुमचा बेडरूम दिसते इकडे आपल्याला एक, दिस इज द एरिया ऑफ बेडरूम। इकडे एक विंडो दिली आहे, ही पहिली बेडरूम आहे किचनच्या बाजूला। देन हे इकडे तुमची मास्टर बेडरूम, इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम तुमचे, वॉश बेसिन, अँड दिस इज कॉमन टॉयलेट बाथरूम, फिटिंग्स लावलेले त्या, WC आहे इकडे, सॉरी मूर्ती दिली आहे तुम्हाला इकडे वेस्टर्न। देन हा तुमचा दुसरा बेडरूम, मास्टर बेडरूम, दिस इज द एरिया फॉर मास्टर बेडरूम कंप्लीट। इकडे पण या विंडोचा व्ह्यू चिल्ड्रन पार्क्स एरियाकडे जातो आहे, आणि हा याचा टॉयलेट बाथरूम कंबाईन। सो हा कंप्लीट 2 BHK सॅम्पल फ्लॅट आहे म्हाडा टॉवरमध्ये, पिंपरे वाघेरे एरियामध्ये, पिंपरी वाघेरे सॉरी। हा तुमचा मतलब पॅसेज एरिया, डक्ट दिले कचऱ्यांसाठी, हा दुसरा एक फ्लॅट आहे बाजूला, हा एक फ्लॅट आहे, हा आपण आत्ता बघितलेला सॅम्पल फ्लॅट आहे, आणि आणखी एकीकडे एक फ्लॅट आहे, ओके। सो दिस इज ऑल अबाउट पिंपरे वगैरे म्हाडा टॉवर, सेंटरला सुद्धा फायर फायटिंग सिस्टमला स्प्रिंकलर्स लावलेले दोन्ही साईडला। सो थँक्यू।